अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तीर्थे नंदतो तयाठविता महापुण्य राशि नमस्कार माधात्या सुकृत ज्ञानेश्वर राशि कुंडली कवरदे हरिठगनम श्री ज्ञान देव तुकाराम राम कृष्ण हरि श्री राम निरूपाल सांगण बंधुसी पावली मुनीची खूण घालून या लोटांगण श्री राम चरण मंदिर या ठिकाणी ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतायत माये बापांनो संत सज्जनांनो रामचंद्र प्रभूंनी राजा रावणाला कसं मारावं याचा उपदेश लक्ष्मण महाराजांना केलेला आहे आणि हे बंधुसी पावली मुळीची खून कारण रावणाला कसं मारावं अहंकाराचं कशा पद्धतीचं मर्दन करावं हा धर्मशास्त्राचा उपदेश रामचंद्र प्रभूंनी केल्यानंतर लक्ष्मणानं लोटांगण घालून त्या ठिकाणी निघताय मंदिता श्री रामचरण लक्ष्मणासी आले स्मरण श्री रामे देऊन या लिंगान धाडिला पण संग्राम रामचंद्र प्रभूंच्या चरणाला वंदन केल्यानंतर युद्धाच स्फुरण लक्ष्मणजींना आलं प्रभूंनी आनंदानं लक्ष्मणाला युद्धाला पाठवता रावणाचे उग्र स्वरूप उग्र वाहून या चाप आणि वार शर प्रताप वानर दर्प भंगीला आए आणि राजा रावणाचा अति उग्र अशा प्रकारचा धनुष्यबाण आहे आणि भक्तांना संपवण्याचा त्याचा आवेश आहे आणि त्या आवेशाने उग्र भासूर असणाऱ्या राजा रावणानं युद्धाचा अवंका दर्प असणारा वानरांचा संपवला रावणाचा निजबाणी वानरा झाली भंगाणी पाठी राका नाही कोणी रणमृदनी त्रासीने राजा रावणाच्या बाणांनी वानर त्रस्त झालेले आहेत वानरांना अतिशय त्या ठिकाणी व्यथा रावणानं दिलेल्या वानरांचा पाठीराखा कुणी दिसत नाही वानर रणभूमीच्या ठिकाणी घाबरले रामाने सुमित्र करिता धर्मयुद्ध विचार रावणी त्रासिता वानरे हनुमान सत्वरे पावना रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणजी महाराज त्या ठिकाणी धर्मयुद्धाच्या गोष्टी करत असताना राजा रावणाने वानरांना अतिशय त्रास दिला एवढ्यामध्ये बजरंग बली आले रावण बाण जो सती तो रथी आदळला राजा रावणानं पाहिलं हनुमान येतोय घाबरला त्या ठिकाणी धनुष्याला बाण लावतोय तोपर्यंत रथापर्यंत हनुमान आला ओढावया पुरती रावणा सवडी नुरे आसड आसडोनिया मारुती रथीचा सारथी राजा रावणानं बाण लावावा एवढा सुद्धा वेळ हनुमंतानं दिला नाही रथापाशी उड्डाण केल्याबरोबर राजा रावणाचा रथ धरला आणि अशा प्रकारे झटके देऊन ओढायला सुरुवात केला वरचा सारथी खाली पडला अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली हनुमान म्हणे रावणाते पंचांगुळी दक्षिण हस्ते तुझ्या मारीन भूतात्म्याते तळघाते हनुमी राजा रावणाचा रथ हलवला सारथी खाली पाडला गोळसीला
आणि त्यानंतर हनुमान रावणाला म्हणू लागले, ए रावणा, तो बघ म्हणला माझा हात माग सरकुंगर छातीत बुक्की दिली, छातीमध्ये जर तळ हात दिला म्हणला, तुझ्या हृदयातला जे भूतात्मा आहे ना पंचमहाभूतांचं नियंत्रण करणारा, मुक्तच करतो म्हणला, लयच बिना आटल्यासारखं जीवन जगलास तू, तुला आज मुक्तच करणार, अशा प्रकारे धमकी हनुमान देतात। तुझ्या देहात बहुकाळ वर्षिनला धर्मयुक्त त्याचा करीन मी घात दक्षिण हस्ताचे मी घाय। अरे रावणा, तुझ्या नास्त्या हृदयामध्ये तो पवित्र असणारा भूतात्मा अधर्मान वर्तन करत अनेक दिवस झालं, वसिन्नला तो इथं राहतोय आणि त्याला त्या ठिकाणी मुक्त केल्याशिवाय मी राहणार नाही। हनुमंता शीघ्र करी माझा निपाता, तुझा देखोणी पुरुषार्था मग तुझा घाता करीन मी। राजा रावण आवेशामध्ये त्या ठिकाणी उत्तराला प्रतिउत्तर देऊ लागला, म्हणला हनुमंता तो लयच भुकीतच मारील, भुकीतच मारील म्हणाला असं म्हणला, तू एकदा ताकदीनं मला घात मारून बघ म्हणला, तुझी ताकद बघतो आणि मग मी तुला मारतो असं उर्मट रावणानं उत्तर दिलं। आता मेला नाचीत मिथ्या पुरुषार्थ तू बलगसी। अहो ते हनुमान होते आणि अंगदाचे गुरुवरी होते, वर्मावर घाव कसा मारावा बोलताना माणसाला कळव। राजा रावणाला हनुमान म्हणला, मी बुक्की मार मला तू बुक्की मार म्हणायला असं, अरे तुझ पोरग दगडावर आपटून ढंडा काढणारा हनुमान मी आहे म्हणला। पोरग बारक लाडक मारलं म्हणल्यानंतर बापाच्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले म्हणला। हनुमंताने त्याच्या हृदयाला घाव मारला, अरे तुझ पोरग ज्या दिवशी मारले ना त्या दिवशी तू मेलायस म्हणला, आता तू मेलायस का जितायस, अशा प्रकारे त्या ठिकाणी राजा रावणाला अतिशय वर्माला लागेल, अशा प्रकारे हनुमानजी बोलतात। तुमच्या वाक्यात कोपे प्रजळो निलंका नाथी, उरावरी हनुमंताते निष्ठुर घाते ताडीने। हनुमंताच बोलणं ऐकलं म्हणला, माझ्या लाडक्या पोराला या वनरेन कपिल म्हणला रागान ललबुंद झाला आणि दणकण हनुमंताच्या छातीवरती राजा रावणानं मुष्टी प्रहार केला। पातळ घात उल्लास कपिच्या हृदयात, करावया रावणाचा घात स्वयहानीत तळघात। राजा रावणानं रागानं पिसळल्यासारखी बुक्की मारली, मारा जितकी ताकद होती एवढ्या ताकदीनं मारली, पण हा पठ्या वज्र देय याचा काही विषयच नाही ना। हनुमान खद 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 हसू लागले, रागानं हनुमान लाल झाले, म्हणले रावणा उष्ण लय वेठून घेत नाही म्हणले। त्या ठिकाणी हनुमंतानं मुष्टीनं घात मारला, राजा रावणाच काय होत आहे रावण होमणिया भूकंप उलथ्या चळ तैसा विभळ लमंडला। आणि हनुमंतानं तळव्याचा रट्टा दिल्या बरोबर भूकंपे उलथे अचळ, भूकंप आल्यानंतर पर्वत उलथून पडावा, तशा प्रकारे राजा रावण डोळे मच 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 करत पडला। लागली विसाने त्रिखलसी दाही मुखांतरी, रावण पळताच क्षितीवरी
राजा रावणाच्या वीसही डोळ्यांना नेत्री लागली, महाराज अर्धचंद्री लागली, असं डोळे पांढरे करून पडू लागले. त्या ठिकाणी सांगू लागलेली आहेत, खरसी दाही मुखांतरी. रावणाचा गळा वाजू लागला, घर घर घर, जीव जायला लागल्यानंतर माणसाचं वाजत बघा. तशा प्रकारे राजा रावण बाराने मसन वाट्यात गेला. हनुमंताची उद्भात त्यासी का भिडो गेला दशकंठ. तेने तळघाते केला शेवट, राज्य लोट लंकेचा. आणि रावणाचे राक्षस त्या ठिकाणी शिमगा करू लागले. म्हणले, आमच्या नालायकाला कळलं नाही, ते आधीच हनुम्या खराब म्हणले, त्याच्या नादाला कशाला गेला असल. त्याने चापटीत रावणाला मारून टाकलं रे बाबा. सर्व सैन्यामध्ये बोंब सुटलेली आहे. अख्ख्या लंकेमध्ये प्रत्येक घरी वार्ता गेली, ब्रेकिंग न्यूज. हनुम्याने ठेक्यात रावण मारला, एका ठेक्यात शॉट, कारण लोकांनी ती बातमी खरी वाटत होती. हनुमंताचा ठेका बसला म्हणजे कुणी वाचूच शकत नाही, लंकेला पाठ होत. सर्व राक्षस त्या ठिकाणी आरडाओरड करतात. पूर्वी जाणीवे लंका आता मारिला दशाने केले कंदन राक्षसा. राक्षस त्या ठिकाणी म्हणू लागले, बाबा तुली तबल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. हनुमान चालीसच म्हणायला लावली हो, तसं रट्टा दिली असती, कामच तस असते. आतुर बळी असणारे वानर म्हणले, आमच्या कपाळाला आदळले, माग गावात आलत, गाव जाळून गेलं, आणि आता रावण आल्या बरोबर ठेक्यात गुता काढला. हनुमंताची ख्याती बघितली, हनुमंताचा पराक्रम बघितला. देव असतील, सूर असतील, नर किन्नर असतील, ऋषीवर्य सर्व वर्णन करता. बळ संपूर्ण हनुमंता. सिद्ध असतील, चारण असतील, गंधर्व असतील, सर्वजण हनुमंताच वर्णन करू लागले, कारण हनुमंतान रावण ढिला केला. रावणाला लय माजा आलता. जय श्रीराम म्हणणाऱ्या वानरांना आवेशामध्ये मारून त्रस्त करू लागला. त्याला माहितीच नव्हतं ह्या पार्टीचा अध्यक्ष कोण आहे. होय, जय श्रीरामच्या पार्टीच्या अध्यक्ष आमचा आल्या बरोबर एकाच रट्ट्यात पांढरे डोळे केले. राजा रावणानं वरी तोंड केलं, पाय पडू लागलं, डोळ्यात त्या डोळे त्या ठिकाणी पांढरे झाले. घसा असा घर 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 वाजू लागला, आणि लंकेमध्ये बातमी चलू लागली मड सरंद्राचा. अदृष्ट गतीचे विंधान, कपीचे निहाते नाही मरण. रावणाचा परतला प्राणे, सावधान स्वय झाला. परंतु संत एकनाथ महाराज म्हणतात, हनुमंताच्या ठेक्यात रावण वाचूच शकत नाही, परंतु रावणाचं मरण हनुमंताच्या हातानं नसल्यामुळं राजा रावण हनुमंताला या क्षणी लक्षात घ्या, लंकेमध्ये ज्यावेळेस गेलता त्यावेळेस इंद्रजिताला मारताना हनुमंताला विवेक तयार झाला की आपण मारू नये. रावणाला मारताना सुद्धा बुद्धी सुचली की आपण रावणाला मारू नये, पण इथं रावणाला मारू नये ही बुद्धी न आठवता ठेका दिलता. त्याच्यामुळे रावण मरणारच विषयच नव्हता, कारण
रावण जय श्रीराम म्हणणाऱ्या वानराला मारू लागला आणि हे बघून हनुमंत विचार करत आणि एवढा विचारानं दिलेला रट्टा असताना रावण वाचूच शकत नव्हता. परंतु राजा रावणाचं मरण नसल्यामुळं राजा रावणाचा जीव परत आला. रावण सावध होतोय. रावण सावधान होता. धन्य म्हणे हनुमंता. अप्रमेय बळ पुरुषार्था शौर्य स्वागता तीनों की. राजा रावण त्या ठिकाणी उठल्या बरोबर म्हणू लागला होय जय 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 हनुमान गुसावी. होय तीनो लोक हाकते कापे भूत पिशाच निकट नाही आवे. हनुमान चालीसा सुरू केले. म्हणला हनुमंता तू धन्य आहेस. अप्रमेय बळ पुरुषार्था. तुझं बळ तुझा पुरुषार्थ अप्रमेय आहे. कुणालाही उपमा करता येणार नाही अशा प्रकारचा शौर्यवान हनुमंता तू आहे. देवा इंद्रादि देवा नाही जाणे. दानव मानव बापुढे कोण तुझी अंग बनत्या नाही. अरे हनुमंता तुझ्या सारख बळ देव लोकांमध्ये नाही. दानवामध्ये नाही मानवामध्ये नाही सर्वांमध्ये तू बलशाली आहे. तुझे वाटीवेचे भाट. तू वीरावीर वरिष्ठ शौर्य श्रेष्ठ निमाणी. दैत्य स्वतःला आदंड म्हणतात पण ते तुझ्या वाटीवेचे भाट. त्यांनी तुझ सदोदित वर्णन करावं असा तू बलशाली आहेस. रावण हनुमंताचं वर्णन करू लागला पण कधी रट्टा दिल्या नंतर. त्याच्यामुळे दुष्टाला तुम्ही जोपर्यंत मार देत नाही तोपर्यंत तो तुमचं वर्णन करत. मग त्याच्यासाठी एकच कार्यक्रम मारत मार पाहिजे. 23 तास इतका मार दिल्यानंतर खरं बोलते हनुमान बलवान आहे. पण प्रत्येक राक्षसाला पाठवताना काय म्हणू लागला हनुम्याला दरुणा. पण जेव्हा रट्टा बसला का नाही तेव्हा म्हणला तुझ वर्णन करणं राक्षसाच काम आहे. नादी लागल्यास तू ठुत नाही बाबा. रावणाचे वचन हनुमान बोलले जाय मानी. जळो माझी अंगवन गाहे रावण मारवेची. युद्धामध्ये शत्रूला वर्णाला लागेल अशा प्रकारचा शब्द प्रयोग करणं हे योद्ध्याचं लक्षण असतं. राजा रावण हनुमंताचं वर्णन करू लागला. हनुमानजी महाराज म्हणले जळो माझी अंगवण. माझ्या अंगवणीत काहीच अर्थ नाही म्हणले कारण मी ठेका दिल्यानंतर रावण उठतोय. मी ठेका दिल्यानंतर समाधी करा हाड नाही सापडलं पाहिजे तर बलशाली म्हणावं अशा प्रकारे त्या ठिकाणी हनुमानजी बोलू लागले. माझा लागता घात निशेष मरावा लंकानाथ. तो तू सावध बोलते दिक्क पुरुषार्थ माझा. हनुमानजी महाराज म्हणू लागले रावणा माझा ठेका खाल्यानंतर तू उठलास म्हणजे माझ्या अंगवर नाही. कारण माझा ठेका बसल्यास कुणी उठतच नाही. ज्या अर्थी तू उठलास त्या अर्थी माझा पुरुषार्थाचा धिक्कार असो. हनुमंताचे वचन रावण झाला को पाय मानी. रागे वज्र मुष्टी वळण हानी धावून हनुमंता. हनुमंताचं
बोलणं ऐकल्यानंतर रावणाला राग आला. म्हणलं हे असलं बोलाले अगोदर राग काढला होता. आखियाचं बोलू, आखियाचं बोलल्याबरोबर एक बुक्की दिली हनुमंताला त्याने आणि दुसऱ्या रट्ट्यात फिपरी गुण झाली. आता हनुमंताने त्या ठिकाणी तू वाचलास का म्हणल्यानंतर पिसाळल्या कुत्र्यासारखं राग आला महाराज माग सरकला आणि हनुमंताला दणकण बुक्की मारली. लागता मुष्टी घात नावे हनुमंत मूर्चित रावणाचा झनालीना हात वेता भूत रथावरी. राजा रावणानं अंगामध्ये जितकी ताकद होती इतकी ताकद आणली महाराज. राजा रावणानं सात पिढ्यापासून काय खालत ते सगळं आणलं आणि बळानं त्या ठिकाणी ठो दिशी हनुमंताला ठेका दिल्याबरोबर हनुमानजी महाराजांनी त्या ठिकाणी अशा अशा पद्धतीत थोडस केलं. नाविक भुवंडी आली तो पर्यंत रावण काय करतोय तातडकला हात तो हनुमान झाला सावचित. निमिषार्धे करीन घात निघे लंका नादाती धाकी. हनुमंताला बुक्की मारून रावण अशा अशा पद्धतीत हात हलवायलाय तो पर्यंत हनुमान सावध झाले. रावण म्हणला मारतय किर पळा अशा प्रकारचा विचार करून रावण मागे जाता महासलंकाता रणी चुकवा वया हनुमंता फेरी निजर था निळावली. आता रावणानं विचार केला म्हणला हे इगिन आलंय अंगावर पण काय करावं माग पळून जावं तर सगळेच हसत येईल म्हणला आणि पुढं जावं तर हे आजच मला गौऱ्यामध्ये घालतय हे मला ठूत नाही अवघड बिगिन आलंय म्हणला हे हनुमान म्हणून लाख पळायला लागला आणि नीळ नावाच्या वानराच्या पुढं जाऊन राजा रावण त्याच्यावर